साई मई सकाल भवनु साई मई सकाल जहां सिक्का सकाल भानो साई मई सकाल नाशिकचे रस्ते पायांना खडे डोबत आहेत छोटे छोटे मागे पालखी पायाला खडे डोबत आहेत पायांना खडे मागे पालखी आहे साई मई सकाल भानो जतीश भाऊ कसं वाटतंय पायांना खडे डोबलेले आहेत सकाळी वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत तुमच्या पायांना खडे डोबत आहेत की नाही खूप खूप रस्ता खूप खराब आहे नाशिकचा काय बोलायचं आता सांगू दे मागे पालख्या लिहिले अगदी पालख्या लिहिले सर साई राम जातो परमिशन दिली पालखी निघाली साईची मी निघालो शिर्डीला पालखी निघाली साईची मी निघालो शिर्डीला नाशिक स्टेशन नाशिक रेल्वे स्टेशन बघू शकता नाश्ता मिरची काय मिरची भाजी सुद्धा आणले आहे उपमा आहे भजी आहे या खायला ब्लॉम सायरा अमीर माय डार्लिंग यस बेबी इधर दिसते डायरेक्ट प्रणय भाऊ कसं वाटतंय चालून आता तर बरं वाटतंय पाय दुखत नाही दुखत नाही दुखत सवय झाली आता 5 दिवस झाले ना आमचे का दुखले आमचे 5 दिवसांनी दुखले आज दुखा लागले 2 दिवस जास्त आहे जायचं चला सीनियर माणसं बद्दल जाऊया चला जा ए चल रे चप्पल घालून आलाय साईराम मित्र मंडळी साईराम हे लोक दमून थकलेले आहेत आणि इथे बसलेले आहेत इतका प्रवास केला खूप थकलेले आहेत रस्ता खूप खराब होता आणि आता आम्ही विश्राम करत आहे इकडे थोडा वेळ पालखी गेली अजून किती चालायचंय आपल्याला अजून आम्हाला तरी 2 ते 3 किलोमीटर चालायचं आहे बापरे वाट लागणार खूप हालात बेकार आहेत साईराम नाशिकची रोड खूप बेकार आहेत साईराम 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 जेवणाची सोय इथे आहे लोक आपले कपडे वगैरे धुवायचे आता कपडे वगैरे धुवून सुकत टाकू 2 तास आरामात सुकून जाते इथे तेजस पाटील कपडे धुताना मला पाहायला भेटते एकदम स्वतःचे कपडे एकदम स्वच्छ करताना आमचं 70 टी शर्ट खूप माकलं होतं 2 दिवस घातलं होतं पण धुतलं नव्हतं एकदम असं स्वच्छपणे धुत असताना सर्प लावलेली आहे मी आणि पाणी वगैरे आहे पाण्याची सोय आहे त्यामुळे एकदम घुम टाकतो आणि म्हणतात ते बघू शकता की म्हणतात मी कपडे घेणार काही म्हणत नाही म्हणतात
तिथे फार म्हणून जेवायला लागले तिकडे. दुपार भावांनो, साईमाई दुपार, दुपारच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू झालेला आहे प्रवास वर्ग सुखाचा. जे आदित भाऊ आणि रोहित भाऊ तयारी वगैरे करून चढले निघाले आहेत. सिन्नरचा घाट आता थोड्याच वेळात आम्ही पार करणार आहोत आणि आपली मंडळात मागे बघू शकतो तुम्ही. रोहित भाऊ, सडन सुद्धा आहे थोडी थोडी, करूयात पार हळूहळू. आता दमलेलो आहे सैराम सिन्नर घाट. सिन्नरच्या मार्केटमध्ये एंटर केल्यावर मंदिर आहे. सैराम आपले वैभव भाऊ यांचे एका पायात नावे. भाऊ सैराम, हालत खूप बेकार झालेला आहे. पायाला खोडा नाही माझ्या तरी वाटते. आता हे अजून चालायचे किती आहे? 4 किलोमीटर चालायचं आहे सैराम. काळोख होईल ना? काळोख होईल. आज पोहोचायला सैराम भाऊ सैराम. सैराम 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 वसईची का? सैराम साईमय रात्र भावांनो, साईमय रात्र. जस्ट आम्ही हॉल्टवर पोचलेलो आहोत. समीर भाई, मी तर खूप दमलो आहे. जागा पकडायला लागले आहे कुठे कापड वगैरे टाकून. Thank you.